मी सोनाली, आपण पाहता जनादेश वृत्तवाणी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। चेंबूरमध्ये शिवसेना काँग्रेसमध्ये राडा, महागाई विरोधात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना शिवसैनिकांकडून मारहाण। मुंबईतील पोल्ट्री सप्लायर्सना भेडसावत आहेत विविध समस्या, समस्या निवारणाकरिता चेंबूरच्या केस्टर मॉलमध्ये पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक संपन्न। अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे मोठे नुकसान, बुलढाणा लोणारमध्ये पावसाचा फटका कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना। मनसेने परप्रांतीय विरोधातील दादागिरी थांबवावी, अन्यथा परिणाम वाईट होतील, समाजवादी पक्षाचा मनसेला विनंती वजा इशारा। आणि शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडून नीच राजकारण केल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, आता यापुढे गालावर टाळी, राज यांचा उद्धवना इशारा। शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुंबईतील चेंबूरमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला। पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स तोडून शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी बाचाबाची केली। महागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे चेंबूरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली। दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने चेंबूरमध्ये महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले। युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष गणेशकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष अभिषेक मिस्त्री, माजी नगरसेवक किसन मिस्त्री आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। त्याला प्रत्युत्तर देत शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन त्याची परिणिती हाणामारीत झाली। तो आप सब लोगों ने देखा कि हम यूथ कांग्रेस की तरफ से पीसफुल निदर्शन करके हमारे सांसद को लेटर देने को जा रहे थे, और ऐसा भी नहीं था कि हमने उनको इंटीमेट नहीं किया था, हमारी इंटीमेशन पुलिस के थ्रू उन तक गई भी थी। बट कहीं ना कहीं आज सत्ता की ताकत दिखाने के लिए इन लोगों ने पुलिस को आगे करके पीसफुल निदर्शन पर, अगर ये लोग सारे कॉरपोरेटर और सारे आमदारों को बुलाकर वहाँ पर लफड़ा करना चाहते तो ये हमारी संस्कृति नहीं है। बट ऐसा है कि आज हमारे यंग लड़के सारे यूथ कांग्रेस के सारे ही लोग वहाँ पे आए हुए थे, अभिषेक मिस्त्री जी ने वहाँ पे सब अरेंजमेंट तगड़ा किया हुआ था। तो कहीं ना कहीं ये इसका मेरा निषेध है कि इन लोगों ने इसको आक्रामक किया और हमको भी फिर कहीं ना कहीं हमारे लोगों को कंट्रोल करना मुश्किल हो गया था। तो आज मेरा मानना ऐसा है कि ये जो निदर्शन था ये पीसफुल था, और एक इंक्वायरी की मांग करने के लिए हम गए थे। ये इंक्वायरी से डर कर कहीं ना कहीं ये सब हंगामा किए हैं, ऐसा मुझे लगता है। देखिए, ऐसा है कि हम तो कायदा कानून को हाथ में लेने की काम कभी नहीं करते हैं, तो कायदा कानून के हिसाब से हमने पुलिस से मांग की है कि हम तभी वहाँ से हटेंगे जब उन पर वो कार्रवाई करने की हमारी मांग को पूरा करेंगे। तो हमको पुलिस ने आश्वासन दिया है कि वो उन पर कार्रवाई करेंगे, बट पुलिस के रवैये से मुझे ऐसा लग नहीं रहा था कि वो कार्रवाई करेंगे। नहीं करेंगे तो हम वापस फिर से ये आंदोलन कर सकते हैं। हमसे हेच सांगना है कि हम एक जो प्रदर्शन होते एकदम शांतिपूर्वक प्रदर्शन करना होतो, पण त्यांनी पण त्यांच्या गुंड्यांनी ही तयारी करून ठेवलीच होती। ते फक्त शिवसेनेचे झेंडे घेऊन उभे होते। आम्ही फक्त 3 ते 4 लोक, आमचे मुंबई अध्यक्ष गणेशकुमार यादव, मी स्वतः जिल्हा अध्यक्ष अभिषेक मिस्त्री, माजी नगरसेवक किसन मिस्त्री, आम्ही 3च जण आतमध्ये एक निवेदन पत्र आमचं तयार होता। निवेदन पत्र घेऊन आम्ही बॅरिगेटच्या आत गेलो आणि त्यांनी आमच्यावर हल्ला बोलला। महागाई विरोधात युवक काँग्रेसच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना खासदार राहुल शेवाळे यांनी युवक काँग्रेसच्या आंदोलनाचा हेतूच स्पष्ट नसल्यानं शिवसैनिकांनी त्यांना पिटाळून लावल्याचं म्हटलंय। काँग्रेसच्या युवक काँग्रेसतर्फे हा मोर्चा काढण्यात येईल असं त्यांनी अगोदर सांगितलं होतं, परंतु दुर्दैवाने त्यातलं युवक काँग्रेस कोण दिसतच नव्हतं। सगळे भाडोत्री आणि ज्यांना युवक काँग्रेसची पण माहिती नसेल असे लोक त्यांनी आणले होते, त्यामुळे जर त्यांना रितसर हा विषय घ्यायचा असता तर त्यांनी रितसर माझ्याकडे यायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने तसं न करता त्यांचा हेतू बरोबर नसल्या कारणामुळे शिवसैनिकांनी त्यांना पिटाळून लावलं। त्यात एकही युवक काँग्रेसचा असा कार्यकर्ता दिसत नव्हता, सगळे भाडोत्री लोक होती,
कुठून बाहेरच्या एरियातून आणली होती आणि त्यांचा हेतू बरोबर नसल्या कारणामुळे शिवसैनिकांनी त्यांना पेटवून लावलं. दुर्दैवाने ज्या विषयाकरता ते आले त्या विषयाची त्यांना नीट माहिती नाही. हे सर्व विषय केंद्र सरकारशी निगडीत आहे आणि केंद्र सरकारच्या जे विविध मंत्री असतील किंवा जे विविध पदाधिकारी असतील त्यांच्याकडे या संदर्भातलं निवेदन द्यायला पाहिजे. खासदार म्हणून या सर्व विषयांचं पार्लमेंटमध्ये जी शिवसेनेची भूमिका आहे ती यापूर्वीच आम्ही मांडलेली आहे आणि शिवसेनेची भूमिका GST असेल, महागाई असेल, यात पूर्ण देशामध्ये शिवसेनाचा एकमेव पक्ष आहे जो सामान्य नागरिकांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते पार्लमेंटचं स्तर असेल, विधानसभा असेल, रस्त्यावर असेल, त्या त्या ठिकाणी आम्ही मांडतोय. महागाईच्या विरोधात सर्वात पहिलं आंदोलन शिवसेनेनेच केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसने आम्हाला हे शिकू नये आणि या संदर्भातले जे काही निवेदन द्यायचं असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मंत्री असेल, भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, त्यांना द्यायला पाहिजे. त्यांचा हा जो प्रयत्न आहे केविलवाणी प्रयत्न आज झाला. शिवसैनिकांनी त्यांना पिटवून याकरताच लावलं की ते युवक काँग्रेसचा एकही कार्यकर्ता त्यात नव्हता. कॅमेरामन सुचितासह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. मुंबईतील पोल्ट्री सप्लायर्सना सध्या विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. या समस्यांचे निवारण करण्याकरिता मुंबई पोल्ट्री ट्रेडर्स असोसिएशनची चेंबूर केस्टर मॉलच्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. कुक्कुटपालन करणारे फार्म हाऊस आणि कुक्कुट व्यवसाय करणारे किरकोळ दुकानदार यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोल्ट्री सप्लायर्स किंवा पोल्ट्री ट्रेडर्स. पोल्ट्री ट्रेडर्स दुकानदारांना कुक्कुट व्यवसायासाठी माल पुरवतात, मात्र आज त्यांना आपल्या व्यवसायात विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. या समस्यांवर मात करण्याकरिता मुंबईतील सर्व पोल्ट्री ट्रेडर्सने एकत्रित येऊन चेंबूरच्या के स्टार मॉलच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला RR पांडियन, जमीर कुरेशी, मोहम्मद अनिप बागवान आदी पोल्ट्री सप्लायर्स उपस्थित होते. या व्यावसायिकांना भेडसावणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किरकोळ कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडील थकीत बिलं. आज व्यावसायिकांचे करोडो रुपये किरकोळ दुकानदारांकडे अडकले असून या प्रमुख विषयावर सर्व पोल्ट्री ट्रेडर्सने एकत्रित येऊन चर्चा केली असल्याचे RR पांडियन यांनी सांगितले. जो हमारी जो ट्रेडर असोसिएशन है, हमारा मेन मुद्दा ये है कि हम जो कारोबार कर रहे हैं तो हमारे कारोबार में जो नुकसान हो रहा है जो दुकानदारों की वजह से, उस चीज़ को कंट्रोल लाने की हम कोशिश कर रहे हैं. मतलब के रेट का कंट्रोल और मतलब के जो मतलब मार्केट में जो फ्लैक्चुएशन दुकानदार क्रिएट करता है, पैनिक क्रिएट करता है कि हमको सस्ता मिल रहा है, हमको महंगा मिल रहा है, वो हिसाब से. दूसरा, हमारे को जो हमारे पैसे जो हम लोग माल डालते हैं, जो उनको हम क्रेडिट पे हमारा धंधा चलता है, तो उन लोग क्या करते हैं, आज हमसे माल ले लेते हैं, कुछ काफ़ी पैसा रोक लेते हैं, बाद में दूसरे से माल चालू करते हैं, तो ये होता है. दूसरा, तीसरा ये है कि उनका जो हमका जो टाइम टेबल है ऑर्डर का, वो सब हम लोग मोस्टली हम चाहते हैं कि हम अच्छा बिजनेस करें. और ये जो दुकानदार जो मेरे साथ जो गलत काम कर रहा है, जो हमारे पैसे रोक रहा है, हमको मतलब तकलीफ दे रहा, नुकसान कर रहा है हमारा, उसको कहीं ना कहीं अंकुश लगे, ये हमारा मेन मुद्दा. पोल्ट्री ट्रेडर्सना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये कुक्कुट पुरवठा करणाऱ्या गाड्या रोखल्या जात आहेत या मुद्द्याचाही समावेश होता. चर्चेमध्ये याबाबतही ठोस भूमिका घेण्यात आल्याचे सप्लायर्स मोहम्मद हनीफ बागबान यांनी सांगितले. अभी कुछ हमारे ट्रेडर्स भाई लोगों को कुछ प्रॉब्लम्स हो रही है कि गाड़ी पासिंग नहीं हो रही है पोल्ट्री की गाड़ी, तो उसके लिए मतलब हम कुछ डिटेल्स निकालना चाह रहे हैं कि भाई किस लिए पासिंग नहीं हो रही है. जब डिटेल्स RTI से कुछ पता चलेगा तो उसके आगे हम लोग उसके लिए फाइट करेंगे. पांडियन भाई ने जो मुद्दा बोले वो तो उससे मैं भी सहमत हूँ, क्योंकि हमारे जितने भी ट्रेडर भाई है उन लोगों को माल उधारी पे ही बेचना पड़ता है, और वो लोग उधार माल बेचते हैं लेकिन उनके पास कोई सामने रिटेलर्स के पास से कोई लिख के लिया हुआ नहीं रहता है, कुछ चेक वगैरह कुछ ऐसा नहीं, उनको अंधाधुन ऐसा माल देना ही पड़ता है उधार. तो अभी वो कुछ प्रोसीजर निकाल रहे ले तो वो ज़्यादा बेटर होगा कि भाई कलेक्शन आगे मिल सके उनको. प्रत्येक पोल्ट्री ट्रेडर्सने आपल्या विक्रीच्या दरात एक सूत्रता आणावी, दुकानदारांकडील थकीत बिले वसूल करावी, पोल्ट्री व्यवसायाची वाहने विनाअट पासिंग व्हावी, सरकारने या व्यवसायाला चालना द्यावी आदी विविध विषय बैठकीत मांडले गेले आणि त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सप्लायर्स जमीर कुरेशी यांनी सांगितलंय. ट्रेडर्स ओके, जैसे बेसिक तीन मुद्दे थे. एक पहिला मुद्दा ये था की जो व्हीकल पोल्ट्री केज है
गवर्नमेंट आरटीओ से पासिंग हुआ करती थी पोल्ट्री केज गाड़ी, आज मुद्दा ऐसा आया है क्या एसोसिएशन अपना आरटीओ में गाड़ी पास नहीं हो रही है पोल्ट्री केज की वजह से, तो एप्लीकेशन गया है एसोसिएशन की तरफ से, क्या कौन से कानून के तहत ये रुकाया गया है, तो आने वाले 8-10 दिन में आरटीआई हमने डाले हैं, 8-10 दिन में वो रिप्लाई आएगा, फिर उस बेस के ऊपर कैसा आगे कानून में कार्रवाई करना है एसोसिएशन को, वो मुद्दे को लेके एसोसिएशन आगे बढ़ेंगे। दूसरा मुद्दा ये है क्या पेरिशेबल गुड्स में पोल्ट्री आती है, तो कुछ आरटीओ ऑफिसर्स और पुलिस ऑफिसर ने गाड़ी आउट ऑफ चेक पोस्ट इन बॉम्बे रुकाई है, तो गवर्नमेंट से इस बारे में भी हमको मशवरा करना है कि भाई ये पेरिशेबल गुड्स है, जिस तरह दूध भाजी सब्जी को छूट दी गई है उस तरह हमें भी छूट दी जाए इस मसले के ऊपर, ये मसला भी एसोसिएशन में आज रखा गया है। एक 8-10 दिन में आने वाले दिन में हम गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के सामने ये बात रखने वाले हैं, उसका क्या मैसेज आएगा, एक 8-10 दिन में आपको हम दोबारा वापस बताएंगे। या सकारात्मक बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये पोल्ट्री सप्लायर्सनी आपल्या विविध समस्या समोर मांडल्या आणि विशेष म्हणजे त्या सोडवण्याचा प्रयत्नही केला गेला। हमारे यहाँ ट्रेडिंग में बहुत सी दिक्कत आती है, तो उसके लिए हम हमारे एसोसिएशन से बात करते हैं, उसी के ऊपर बातचीत चालू है हमारी कि भाई ये जो तकलीफ़ आती है, पुलिस की तकलीफ़ आती है, दीगर दूसरे फार्मर की तकलीफ़ आती है, और कस्टमर की जो पेमेंट रोक लेता है देता नहीं और हम लोग को कैश पेमेंट जमा करना पड़ता है, उसके ऊपर से हम लोग सब बैठ के बातचीत कर रहे हैं। त्रास एवड़ा हो तो आज दुकानदार काही नव्हतं, आज आम्ही आमच्या रूम खोल्या वापरायला लागल्यात, आम्ही धंदा इज्जत नुसाने आम्ही धंदा करतो, आज ते दुकानदार आज वायदा करतात उद्या देऊ परवा देऊ, हे दुकान घेतात ते दुकान घेतात आणि आमचे पैसे असेच त्यांनी अडकून ठेवलेले आहेत, असे असून तेच आमचे बॅलन्स पैसे आहेत किंवा इथून पुढं तरी बॅलन्स दुकानदाराकडे राहता कामा नये असं असोसिएशनने आम्हाला सहाय्य करावं। एकंदरीतच या बैठकीत महत्त्वपूर्ण सकारात्मक निर्णय झालेत आणि त्या अनुषंगानं या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातही वाटचाल केली जाणार असल्याचे RR पांडियन यांनी सांगितलंय। नहीं यकीनन दो हफ्ते से हमारा एसोसिएशन का ये मुद्दा चल रहा है और हमारे जितने ट्रेडर भाई जुड़े हुए ये सब दुकानदारों पे मतलब प्रेशर क्रिएट कर रहे हैं कि भाई हमारा बकाया दे दो नहीं तो आप डिफॉल्टर लिस्ट में चले जाओगे, डिफॉल्टर लिस्ट में जो जाएगा दुकानदार उसको माल कोई ट्रेडर नहीं देगा और जो देगा उसी को भी रोकने की हम कोशिश करेंगे। नहीं दुकानदारों का मतलब इतना प्रेशर क्रिएट हुआ गया कि हमको फ़ोन करते हैं कि हम डिफॉल्टर लिस्ट में नाम है क्या हमारा और डर रहे हैं, और जो लोग छोटे छोटे अमाउंट जिसका बाकी है उनको बुला बुला के मतलब सेटलमेंट कर रहे हैं कि आप एक काम करो हफ्ता हफ्ता लेके जाओ पैसा चालू कर रहे हैं, मतलब जो डर उनको बैठ गया है उस चीज़ का। कैमरा वुमन सुचिता सह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता। राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे ज्याचा फटका शेतीला बसतोय, याच प्रकारे मुसळधार पडलेल्या पावसाने बुलढाणा लोणार मधील पिंपरी खंदारे येथे कपाशी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कृषी अधिकाऱ्यांनी या नुकसानाचा पंचनामाही केलाय। बुलढाणा लोणार मध्ये पिंपरी खंदारे येथे पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने शेतीचं फार मोठं नुकसान झालंय। विशेष म्हणजे येथे राजेंद्र व्यवहारे या शेतकऱ्यानं 2 एकरात लावलेल्या कपाशीचं अतोनात नुकसान झालंय। पावसाअभावी पाण्याचा तुटवडा भासत असल्यानं ठिबक सिंचनाद्वारे पिकवलेली कपाशी आता मुसळधार पावसानं गळून पडले। मी पाटी लावलेली 2 एकर थिंबकवर मला दरवर्षी 30-35 क्विंटल कापूस होत असतो, यावर्षी मी थिंबक लावून पराठीची चांगली निगा राखली, व्यवस्था केली, दरम्यान खूप पाणी वारा वगैरे असत माझ्या पराठीचं खूप नुकसान झालेलं आहे, तरी या वाऱ्यात शासनानं काहीतरी विचार करावा। हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांची देखील आहे। लोणारमध्ये पावसानं पिकाचे झालेल्या नुकसानाचा आढावा आता कृषी अधिकारी घेत आहेत आणि झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी याकरिता कृषी अधिकारी प्रयत्नशील आहेत। पिंपरी खंदारे इथून प्रमोद व्यवहार यांचा फोन आला की आमच्या वादळी वाऱ्यामुळे कपाशीचं नुकसान झाले, उडून पडलेले आहे, तर मी त्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी केली असता पलाटीचे असे शेंडे उडून पडलेले आहेत वाऱ्यामुळे थोडेफार, आणि तलाटी ग्रामसेवक यांचा आम्ही पंचनामा करून वरिष्ठांना कळवू। बुलढाणा लोणारहून संदीप मापारी जनादेश वृत्तवाहिनी करिता। घेऊ एक छोटीशी विश्रांती।
मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय युवकांना केलेल्या मारहाणी विरोधात आता समाजवादी पार्टी आक्रमक झाली आहे. मनसेने आपली दादागिरी बंद करावी, अन्यथा समाजवादी पार्टी त्याला सडेतोड उत्तर देईल असा इशारा सपाने मनसेला दिलाय. समाजवादी पार्टीने राज ठाकरे आणि त्यांच्या मनसैनिकांविरोधात रणशिंग फुंकलंय. मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा उचलत परप्रांतीयांना मनसे कार्यकर्त्यांनी सांगलीमध्ये केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीनं आंदोलन पुकारलं असल्याचे सपाचे मुंबई प्रदेश सचिव मेराज सिद्दीकी यांनी सांगितलंय. आज का धरना ये निषेध धरना आहे राज ठाकरे और उनकी पार्टी MNS के खिलाफ. दो तीन दिन पहले सांगली में जो रोज़गार मांगने पर प्रांतीय आए थे, जो महाराष्ट्र के दूसरे शहरों से है, वो लोग आए, उनको मनसे के गुंडों ने ज़बरदस्ती मारा पीटा. इससे पहले भी रेलवे की जब भर्ती हो रही थी तब भी जो अलग अलग राज्यों से एग्ज़ाम देने के लिए रेलवे का छात्र आए थे उनको भी मार पीट के भगाया गया. कभी खोंचा वालों को, कभी भेलपुरी वालों को, कभी पाव रगड़ा वालों को ये मारते हैं, पीटते हैं. असल में राज ठाकरे जी की राजनीति अब ख़त्म हो गई, लोग समझ चुके हैं. असेंबली में कुछ नहीं है, कॉरपोरेशन भी ज़ीरो हो गई है. अब उनको कुछ ना कुछ करना है तो ये कर रहे हैं कि भाई गरीब बेचारे लोगों पर हाथ उठा के उनको मार के ये अपनी राजनीति चमकाना चाह रहे हैं. राज ठाकरे यांनी पुन्हा मराठीच्या मुद्द्याच्या आड परप्रांतीयांना टार्गेट करण्यास सुरुवात केल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केलाय. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपली दादागिरी थांबवावी अशी मागणी देखील सपाने केली. हम राज ठाकरे से ये कहना चाहते हैं कि भाई इस तरह की नफरत की सियासत बंद करो. अगर आपको राजनीति करनी है तो आप राजनीति विकास की करो, लोग काम आओ. मराठी मानुष के बहुत सारे मुद्दे हैं, जो जेन्युइन मुद्दे हैं, सही मुद्दे हैं, उन पे आवाज़ उठाइए, आंदोलन कीजिए. फडणवीस सरकार के खिलाफ आंदोलन कीजिए, मोदी सरकार के खिलाफ आंदोलन कीजिए. छोटे मोटे व्यापारियों को मारना, बाहर से आए हुए परप्रांती जो कि अपना रोज़गार कमाने के लिए आते हैं, किसी को भी अपना घर बार छोड़ना अच्छा नहीं लगता है. चूँकि रोज़गार नहीं मिलता है इसलिए वो बड़े शहरों में आते हैं रोज़गार हासिल करने. उनको मार के इनको क्या मिलेगा, उनको अपने मार के सियासत अपनी चमकाना चाह रहे हैं. लेकिन ये राजनीति अब पब्लिक समझ चुकी है. हमारी फिर राज ठाकरे जी से विनंती है कि आप इस तरह की नफरत की सियासत बंद कीजिए. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात सपाने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन उभारलंय आणि परप्रांतीयांना होणारी मारहाण थांबवावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा पुढचा लढा हा तीव्र स्वरूपाचा असेल असा इशाराही देण्यात आलाय. ऐसा है की जब भी इस तरह का कोई कांड होता है पोलीस FIR दर्ज करती है लेकिन एक्शन नहीं लेती है. अगर एक बार कड़ाई से इन गुंडों के खिलाफ, मनसे के गुंडों के खिलाफ कड़ाई से कोई कार्रवाई सरकार कर दे तो दोबारा किसी की हिम्मत नहीं होगी. हमारी फडणवीस सरकार से विनंती है कि आप आंखें बंद मत करो. अगर आंखें बंद करोगे और आप इन पर कार्रवाई नहीं करोगे तो समाजवादी पार्टी आज यहाँ आज़ाद मैदान पर आंदोलन कर रही है, कल सड़कों पर उतरेगी, मैदान में उतरेगी, और कोई लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम होगा तो उसकी जिम्मेदारी समाजवादी पार्टी और समाजवादी पार्टी के वर्कर और उसके लीडर पर नहीं होगी. कैमरामैन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनी करिता. मनसेचे सहा नगरसेवक फुटून शिवसेनेत गेले, मात्र हे नगरसेवक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच पाठवल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना पैसे टाकून शिवसेनेच हे नगरसेवक फोडल्याचे नीच राजकारण केल्याचा आरोप केलाय. कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मला आज आपल्याला बोलवण्यामागचं कारण फक्त एवढंच होतं की हे जे काही कंड्या पिकवत आहेत की हे मी पाठवले, माझा आमच्या पक्षाचा काही संबंध नाहीये. हे विकले गेलेले आहेत, विकत घेतले गेलेले आहेत. ह्यांचे जे आकडे बाहेर येत आहेत, म्हणजे काय 5-5 कोटी रुपये काय घेतलेत या लोकांनी, म्हणजे जवळपास जवळ बघा 30 कोटीचा व्यवहार झाला की हे त्यांनाही कळले की हे लोकांना आवडलेलं नाही आणि त्याच्यामुळे असल्या कंड्या काहीतरी पिकवल्या जात आहेत की हे मीच दिलेत, मीच लोक पाठवली आहेत. हे असलं महाराष्ट्राशी प्रतारणा करणारं राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही, करणार नाही. कारण त्यांना कळलंय की त्यांनी काय मोठी गोडचूक केली होती आणि त्याच्यातनं हे सगळे सोशल मीडियावरती किंवा अशा प्रकारे पसरवलं जातं की राज ठाकरेंनीच ही माणसं पाठवली. मग पाठवायची असती मी 7 पाठवली असती, 6 गजर पाठवली असती, एकाला तरी गजर ठेवला असता.
पण हे आपण केलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल जे मन खातंय त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती ह्या टाकल्या जात आहेत त्यांच्याकडनं. हे असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाहीत, मी कधी आजपर्यंत कधी केलेलं नाही आणि करणारही नाही. उद्धव ठाकरे यांच्या नीच राजकारणामुळेच आपण बाळासाहेबांना विचारूनच शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली, परंतु यावेळीही शिवसेनेला वेळोवेळी मदत केल्याचं त्यांनी म्हटलंय. मी शिवसेनेतनं ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला बाहेर पडताना देखील मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो, त्यांना भेटायला जाऊन त्यांच्याशी बोलून मी बाहेर पडलो होतो. तेव्हा खरं तर माझ्या मनात अनेकांना असं वाटेल की मी काय बोलतोय म्हणून, परंतु तेव्हा खरंच माझ्या मनामध्ये पक्ष स्थापन करा, कारण पक्ष स्थापन करणं ही काय साधी सोपी गोष्ट नव्हती. पण मला त्या सगळ्या ह्याच लोकांचा, हे उद्धव वगैरे जे आहेत ना, यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो. मी पक्ष स्थापनेच्या वेळेला कोणालाही विचारून बघा, मी कोणालाही फोन पण केला नव्हता. जे मी बाहेर पडल्यानंतर जे येतील, प्रेमाने येतील, ते माझ्यावर राहतील. त्याच्यामुळे मी असलं कधी राजकारण घालणं कधी केलं नाही, करणारही नाही. आजपर्यंत या लोकांना मी प्रत्येक अनेक ठिकाणी मी मदत करत आलो, अगदी ठाण्याच्या महापौरपदापासून, तुम्हाला तर माहिती असेल या गोष्टी सगळ्या. पण हे असले घाणेरडे उद्योग आणि हा घाणेरडा मेंदू जो आहे, हे असलं कधी राजकारण कधी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही. जे बाळासाहेब जसे वागायचे त्यांनी जे शिकवलं, मला असं वाटतं मी ते आत्मसात केलेलं आहे. तुमच्या लक्षात असेल तर मी एखादा पोटनिवडणूक लागते, एखादा कोणी तिथला नगरसेवक कोणीतरी काही निधन पावतो, मी त्या ठिकाणी निवडणूक लढवत नाही आणि मी पहिल्यापासून करत आलो. कारण याचं कारण मला असं वाटतं की तिथं त्याचं निधन झालेलं आहे. निधन झाल्यानंतर आपण तिकडे जाऊन निवडणूक लढवायची, काय बोलायचं आपण. शिवसेनेने मनसेचे फोडलेले 6 नगरसेवक 5-5 कोटींना विकत घेतलेत, त्यामुळे उद्धवचे हे नीच राजकारण आपण कधीही विसरणार नाही असे राज म्हणालेत. माझं एकूण जर समजा राजकारणाची पद्धत पाहिली तर दोन द्यावेत आणि मला असं वाटतं महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे. पण 5-5 कोटी रुपये देऊन 6 हे माझं राजकारण नाही. काल ही घटना घडल्यानंतर तर मला काही शिवसेनेमधल्या अनेक लोकांचे मला फोन आले, काही नगरसेवकांचे फोन आले. त्यातल्या एका नगरसेवकाची कॉमेंट फार छान होती आणि त्यांनी नगरसेवकांनी मला सांगितलं की म्हणे आम्ही दुसऱ्या पक्षात असतो तर बरं झालं असतं, आमच्या पक्षात आम्हाला कधी 2 रुपये दिले नाहीत, पण बाहेरच्या पक्षातल्या लोकांना घेताना 5-5 कोटी रुपये दिले जातात. तर मला फक्त आज आपल्या मार्फत माध्यमातून मला फक्त एवढीच गोष्ट सांगायची होती की हे असले प्रकार हे कंड्या पिकवले जात आहेत, हे या खोट्या आहेत. उद्धवकडनं आणि त्याच्या सहकार्याकडनं अत्यंत नीच अशा प्रकारचा हा एक खेळी खेळली गेली आणि महाराष्ट्रातली जनता हे विसरणार नाही आणि मी तर नक्कीच नाही विसरणार. आणि मी विसरलेलो नाही हे त्यांना भविष्यात कळेल. आपल्याला याबाबतची कुणकुण 1.5 महिन्यापूर्वीच लागल्याचं राज यांनी स्पष्ट करतानाच शिवसेनेला मराठीशी काहीच देणं घेणं नसल्याचं देखील म्हटलंय. ज्या वेळेला मला 1.5 महिन्यापूर्वी कुणकुण लागली त्यावेळेला दिलीपला त्या लांडेला बोलवलं होतं इथे आणि सगळ्यांना बोलवून एक बैठक घेऊन बोल त्यांच्याशी म्हणून सांगितलं होतं. हे मीच सांगितलं होतं, हे काय चाललंय, तुमच्यापर्यंत कोणी आलेत का? आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं असं काही झालेलं नाही म्हणून. हे सगळेजण नगरसेवक माझ्याकडे येऊन गेले होते, आणा भाका काय घेतल्या, बायकोला सोडून पण तुम्हाला सोडणार नाही, नकोच ते मला यांना कुठचं आलं काय सर. हे अगोदरपासून मला हे एक मिनिट आहे, ह्यांची काय चाल आहे हे मला अगोदरपासून माहिती होतं, काय महानगरपालिकेमध्ये काय कशा प्रकारे वागतायत. बंदोबस्त म्हणजे इथून भ्रष्ट झालेले आहेत, त्यांना काय बंदोबस्त म्हणजे काय करायचा 4-5 वेळा समजून सांगितलं. तर मला जेव्हा मलाची शंका आली ज्यावेळेला ते मला सोडतं काय ते तुमचं प्रभाग समितीचं पद होतं बरोबर आहे, बिनविरोध असं कसं झालं. अर्थात मला याच्या घाणेरड्या राजकारणात मला त्याच्यावरती मला शब्द मला व्यस्त करायचे नाही. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती काम करणाऱ्या एका पक्षाला नुकसान करून शिवसेनेने मराठी माणसाचा विश्वासघात केला 100% म्हणजे काय. आणि ह्याला कुठचं मराठी बिरेडचं देणं घेणं हो. हे कोणासाठी काम करत असतात आणि जगत असतात एकदा तुम्हाला माहितीच या गोष्टी. भाजप काय करेल ते करेल, पण आपल्याला शिवसेनेकडून अशी अपेक्षा नव्हती असे म्हणतानाच आता गालावर टाळी असा घणाघात राज यांनी केलाय. मला भारतीय जनता पक्ष काय करेल हे त्यांचं राजकारण झालं, शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती.
आता गालावर टाळी. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या युगात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही त्यांच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखे हाऊस, स्टेशन रोड, गोंडी, पूर्व मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पात्र जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.